26व्या ऊस परिषदेची जवळपास सगळी तयारी झालेली आहे। काही ठिकाणी चिकन होता, काही ठिकाणी व्यवस्था झालेली आहे आणि आता पूर्ण ताकदीनिशी उद्याची ऊस परिषद आपल्याला यशस्वी करायची आहे। उद्याही पावसाचा अंदाज आहे परंतु तो दुपारनंतर आहे, तेव्हा माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कि जेवढं शक्य होईल तेवढा लवकरात लवकर ऊस परिषदेला उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करा। दुपारी 1 वाजता वेळेवर ऊस परिषद सुरू होईल आणि 5 पर्यंत संपवायचा प्रयत्न आहे, कारण संध्याकाळी पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ऊस किती पडलं, पाऊस पडला तरी सुद्धा ही ऊस परिषद होणार म्हणजे होणार आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत, तेव्हा छत्र्या घेऊन या, रेनकोट घेऊन या, इरलं घेऊन या, जे काय हाताला लागेल ते घेऊन या। भर पावसात ही ऊस परिषद होणार आहे आणि कारखानदाराच्या मानगुटीवर बसून आपल्याला ऊसाचे पैसे वसूल करायचे आहेत, तेव्हा बळीराजाचा लढाऊ बाणाही आपल्याला दाखवायचा आहे आणि एकदा जर का इरेला पेटला तर कसा निर्धाराने लढतो, कसा मैदानात पायरून उभा राहतो हे सुद्धा दाखवून द्यायचं आहे। आणि म्हणून पावसा व्यवसायाने काही ऊस परिषद ही रद्द होणार नाही, वर पावसात सुद्धा होणार आहे, तेव्हा ऊस परिषदला ताकदीने या आणि काहीतरी निर्णय घ्यायचा या इराद्याने या, एवढीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।